अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। आज मी आपल्याला लक्ष्मीची पोटली विना खर्चिक एक रुपयाही लागणार नाही, विना खर्चिक लक्ष्मीची पोटली, विना खर्चिक धान्याची लक्ष्मीची पोटली आहे त्याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे। मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ केला होता, तो खूप व्हिडिओ खूप चालला। आणि कसं असतं, काही खर्चिक गोष्ट आणि विना खर्चिक मध्ये काय फरक आहे ते आपल्याला सांगतो। खूप गोष्ट काय म्हणता, मग हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, हे घ्या, ते घ्या, असं न करता विना खर्चिक आपल्या घरी जे आहे त्याच्यामध्येच आपण काही सिद्ध करू शकतो का? त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची इच्छेने मागच्या वर्षी पण मी सांगितली होती लक्ष्मीची पोटली, यावर्षी पण सांगत आहे। ती पोटली जर आपण घेतली, ती पोटली जर आपण घरामध्ये लावली तर आपल्याला घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल। आणि त्याच्यासाठी काय काय करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे। पण ही पोटली लावली म्हणजे सगळं झालं का? असं नाही, सेवा करायला पाहिजे। आपल्याला ही जी लक्ष्मीची पोटली आहे किंवा ही जी सेवा आहे कधी करायची आहे, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी। पण आपल्याला वर्षभर घरामध्ये रोज महाराजांचा जप असेल, 11 माळी जप असेल किंवा 3 अध्याय महाराजांचे असेल, गुरुचरित्र महिन्यातून एकदा आपल्या घरामध्ये झालं पाहिजे। गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, नवनाथ पारायण असेल, भागवत पारायण असेल, महाराजांचं नामस्मरण असेल, महाराजांना 2 टाइम नैवेद्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण करून आपण हे जे उपाय आहे हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवसभर कधीही करू शकता। पण लक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करणार तर लक्ष्मीच्या पूजा समोरच आपण ही पूजा मांडायची आहे। साधी आणि सोपी पूजा आहे, मी स्क्रीनवर दाखवेल त्याप्रमाणे आपण ही पूजा करायची आहे। याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही, आपण जेवढं करणार त्याप्रमाणे करू शकता। कसं असतं, खूप जणांना कर्जाची समस्या असेल, खूप जणांना जॉबची असेल, कोणाला संतान प्राप्ती, कोणाला कशाची असेल, तर ह्या सगळ्या समस्यावर आर्थिक समस्या असेल, आर्थिक समस्यावर हा प्रभावी उपाय आहे। घरामध्ये खूप जण पैसे कमवता, एका सेविकेने त्याचा फोन आला, दादा आमच्या घरामध्ये 10,000 पैसे कमवता, पण सगळ्यांचे पैसे एकत्र आल्यावर पैसे उरतच नाही। मग त्याच्यासाठी ही लक्ष्मीची पोटली, मागच्या वर्षी ज्यांनी पोटली तयार केली असेल त्यांनी काय करायचं ते पण मी आपल्याला सांगतो। हा व्हिडिओ झाला की पुढच्या याच्यामध्येच व्हिडिओमध्येच पूर्ण माहिती आहे। मागच्या वर्ष आपण केलेलं जी लक्ष्मीची पोटली आहे ती काय करायची, लक्ष्मीची पोटली कुठं ठेवायची, कशी विसर्जन करायची, त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगतो। आपण ही लक्ष्मीची पोटली लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायची आहे। विना खर्चिक 1 रुपया पण लागणार नाही, पण ते कॉईन आहे ते कॉईन ठेवायला आपल्याला लागतील। कसं करायचं ते मी आपल्याला पूर्ण सांगतो। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची, गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीची सेवा चांगली होण्यासाठी हा विधी आपल्याला धनधान्य वृद्धीसाठी लक्ष्मी कार्य पोटली आहे ती कधी करायची, दीपावली अमावस्याच्या दिवशी ही केव्हाही या विधीला सुरुवात करू शकता। याला वेळेचं बंधन नाही आहे, तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी पण करू शकता। सुचर्भूत होऊन देवासमोर किंवा एखाद्या शांत ठिकाणी गाईच्या शेणाने गोलाकार जमिनीवर सारवायचे। आता गाईचं शेण नाही भेटलं, गोमित्र शिंपडा, गोमित्राने सारवायचं, गोलाकार करायचं, त्याच्यावर लाल कपडा पसरवायचा आणि समोर आसन टाकून बसायचं। तर स्क्रीनवर मी आपल्याला दाखवेल त्याप्रमाणे आपण एक एक धान्य मूठ मूठभर धान्य आहे ते एक एक टाकायचं। पहिला क्रमांक आहे तिथं काय टाकायचं, हरभऱ्याची डाळ टाकायची। दुसरा क्रमांक आहे तो तांदळाचा चुरा किंवा तांदूळ टाकायचा। तिसरा असेल तर लाल मसुराची डाळ टाका। चौथ्या नंबरला काळे तीळ टाका। पाचव्या नंबरला काळे उडीद टाका। सहाव्या नंबरला पांढरे तीळ टाका। सातव्या नंबरला अखंड तांदूळ टाका। आठव्या नंबरला हिरवे मूग टाका आणि 9व्या नंबरला गहू टाका। परत एकदा सांगतो, आपण शेणाने सारवायचं आहे, शेण जर नाही भेटलं गोमित्राने सारवा, गोलाकार करा, त्याच्यावर लाल कपडा टाकायचा आणि आसन टाकून आपण बसायचं। आणि 1 नंबरला हरभऱ्याची डाळ टाकायची, मुठभर, मुठच भर टाकायची, जास्त टाकायची नाही, मुठभर हरभऱ्याची डाळ टाका। नंतर तांदूळाचा चुरा किंवा तांदूळ जरी टाकलेच चालेल। नंतर लाल मसूरची डाळ टाका 3 नंबरला। 4 नंबरला काळे तीळ टाका। 5 नंबरला काळे उडीद टाका। 6 नंबरला काळे पांढरे तीळ टाका। 7 नंबरला अखंड तांदूळ टाका।
आठ नंबरला हिरवे मूग टाका, नऊ नंबरला गहू टाकायचे आहे. हे आपण केलं, पूजा मांडली. हे पूजा मांडल्यानंतर काय करायचं, तुम्हाला स्क्रीनवर जे आकडे टाकले त्याप्रमाणेच टाकायचं आणि त्या नंबरवरच आपले लाल कपड्यावर धान्य गोलाकार ठेवायचे, गोलाकार ठेवायचे. आता प्रत्येक धान्य राशीवर एक एक रुपया सुट्टी नाणे ठेवायचे प्रत्येक धान्यावर. म्हणजे हरभऱ्याच्या डाळीवर एक रुपया ठेवा, तांदळाचा चुरा एक रुपया ठेवा, लाल मसूर एक रुपया ठेवा, काळे तीळ, या नऊ जे वस्तू आहे या सगळ्यावर एक एक रुपया ठेवायचे. एक एक रुपया ठेवल्यानंतर काय करायचं, त्याच्यावर काय करायचं, गाईचा तुपाचा दिवा किंवा पंती लावा. ह्या नऊ ठिकाणी सगळीकडे गाईचा तुपाचा दिवा लावा किंवा पंती लावा आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो हे काय करायचं, फोटो नसेल तर काय करायचं, एक एक फूल आहे, एक एक फूल दिव्याला काय करायचं, एक एक फूल अर्पण करायचं आणि अर्पण करताना जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा. मंत्र नऊ वेळेस जरी मंत्र म्हटला तरी चालतो. मंत्र असा आहे, ऐम श्रीम क्लीम श्रीम आणि नवार्ण मंत्र आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय, असा मंत्र नऊ वेळा म्हणायचा. ते जे आपण मांडलेलं आहे नऊ धान्य त्याला काय करायचं, अगरबत्तीने ओवायचं. दीपम सर्प समर्पयामी, धूपम समर्पयामी, हे केल्यानंतर काय करायचं, जप पूर्ण झाल्यानंतर आपण प्रत्येक दिव्यासमोर एक एक मिष्टान्न ठेवायचं. मिष्टान्न म्हणजे काय, तुम्ही साखर ठेवू शकता, गोड काही असेल ते ठेवू शकता. एक एक मिष्टान्न ठेवून नैवेद्य दाखवायचा आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, दिवे काढून घ्यायचे, सर्व धान्य त्याच लाल कपड्यामध्ये बांधून एक पोटली तयार करायची. त्या पोटलीमध्ये घरातील स्वयंपाकगृहात बांधावी, फक्त कोणाची नजर नाही पडली पाहिजे. स्वयंपाकघरात एक कुठतरी लटकून ठेवायचं, लटकून ठेवून ते दाखवून द्यायचं, धूपदीप आपल्या दाखवून द्यायचं आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजन जे आहे त्या दिवशी डबल त्याची पूजा करायची आणि पूजा करून ते जे पोटली आहे ती पोटली लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्रभर ठेवायची. रात्रभर लक्ष्मीच्या जवळ रात्रभर ठेवायची. ते करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती जी पोटली आहे ती लाल कपड्यामध्ये बांधूनच तशीच पोटली तयार करून आपण स्वयंपाकघराच्या वरच्या बाजूला डाव्या उजव्या स्वयंपाकघरामध्ये कुठेही ठेवा ती ठेवायची. आता त्यांची मागच्या वर्षीची पोटली असेल ती काय करायची, त्यांनी ती पोटली काय करायची, पाण्यामध्ये विसर्जन करा, पाण्यामध्ये विसर्जन करायची. किंवा आपण पक्ष्यांना पण देऊ शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जन केली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. वर्षभर ते टिकत. ते नाणे असतात, ते नाणे जे कॉईन आहे ते कॉईन आपण काढून घेऊ शकता. ते कॉईन लक्ष्मीजवळ ठेवायचे, त्याची पूजा करा कॉईनची आणि ते कॉईन आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. नुसतं धान्य आहे ते धान्य आणि एक कॉईन जरी ठेवला बस झाला, बाकीचे कॉईन आहे आठ कॉईन, एक कॉईन त्याच्यामध्ये ठेवा, आठ कॉईन आपल्या तिजोरीमध्ये पाकिटमध्ये सगळीकडे ठेवा. पण ती लक्ष्मीची पोटली तयार केल्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती रात्रभर तशी ठेवा, त्याची पूजा करा आणि ते केल्यानंतर ती पोटली तुम्ही ठेवू शकता. आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे, कोणाला नाही दिसेल अशी ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर काय होतं, कुणी येतं आपल्या किचनमध्ये, आता आजकाल तर फॅड झालेलं आहे, कुणी आला त्यांना देवघर दाखवा, कुणी आला त्यांना किचन दाखवा, ते दाखवायची गोष्ट नाही आहे. मी जे आहे ते स्पष्ट बोलतो, कोणाला राग येत असेल माफी मागतो मी. पण आपलं देवघर हे शोभेची वस्तू नाही आहे, आपलं किचन हे शोभेची वस्तू नाही आहे, ना की आपलं बेडरूम शोभेची वस्तू आहे. कोणी आलं घेऊन जायचं तसं नाही करायचं. कोणी बाहेरची शक्ती असेल, बाहेरचं कोणी वाईट असतं, कोणाला सहन होत नाही, कोणाला तुमचं चांगलं झालेलं सहन होत नाही, तोंडावर गोड बोलता ते तोंडावर हसता, तुमच्या समोर असेल तर हसेल, ते माघारी त्यांना त्रास होतो, मग तुमच्यावर जळतात ते. म्हणून लक्षात ठेवा, कधीही कोणालाही आपल्या घरामध्ये आल्यानंतर देवघर दाखवायचं नाही, ना किचन दाखवायचं. ठीक आहे, कोणी वास्तू बघणार असेल, आमच्यासारखं कोणी माझ्यासारखं कोणी वास्तू बघणार असेल, कोणी हे बघणार असेल, ठीक आहे त्यांना ठीक आहे, बाकी कोणालाही नाही, बाकी कोणालाही दाखवायचं नाही. कारण की आपले देव हे जे असतात ते खूप मूल्यवान असतात. जशी आपण तिजोरी दाखवतो का, नाही दाखवत. आपण तुम्ही म्हणणार वास्तू बघणार किंवा देव बघणार त्यांना का बरं दाखवायचं. आपण जर डॉक्टरकडे गेलो आपण नाडी चेक करतो, बरोबर आहे, तसंच जे वास्तू बघणारे असेल, आता मी पण जे असेल फक्त मी देव बघतो आणि कोणते चुकीचे ते पण बघायचे, तसे पण एक नियम आहे, मी पहिले देवांना नमस्कार करतो
आणि त्यांना विचारतो भाऊ तुमच्या घरात मी आलेलोय, तुमच्या घरात मी आलो, आता मी तुमचे जे घर आहे या ज्यांनी मला बोलवलं त्यांच्या इच्छेनुसार मी जे देवघर आहे देवघर मला बघण्याची परमिशन द्या असं म्हणून त्यांना मी करतो, देवाची परमिशन घेतो, त्यांना विनंती करतो की मी तुमचे जे देवघर आहे ते बघत आहे, वास्तू बघत आहे, हे बघण्यासाठी मी येत आहे असं म्हणून दर्शन घेऊन ते जे देवघर आहे ते पूर्ण बघत असतो आणि ते बघितल्यानंतर मग मी काय आहे ते चेंजेस सांगत असतो. म्हणजे हे महाराजांच्या इच्छेनुसार ह्या गोष्टी होत असतात. म्हणून सर्वांना विनंती आहे, पहिलं जे पोटली केली असेल ती पोटली काय करायची, पाण्यामध्ये विसर्जन करा, नवीन पोटली करा, धान्य चांगलं ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडा मिठाचा थोडा खडा जरी टाकला तरी चालतं, धान्य वर्षभर राहील, पुढच्या वर्षी डबल ते चेंज करायचं. फक्त आता पोटली केली म्हणजे झालं का? नाही. तुम्हाला पोटलीवर श्री सूक्त घ्या, पुरुष सूक्त घ्या, सिद्ध गुंजिका स्तोत्र घ्या, ही सगळी सेवा केल्यानंतर ती पोटली आपल्या दुसऱ्या दिवशी पोटली स्वयंपाक घरातल्या आपल्या कोणाला नाही दिसेल याप्रमाणे ठेवायची, याप्रमाणे ठेवा. आणि रोज स्वयंपाक घरामध्ये रोज नामस्मरण झालं पाहिजे. स्वयंपाक करताना आपण सिद्ध गुंजिका स्तोत्र म्हणू शकता, सिद्ध मंगल स्तोत्र म्हणू शकता, महाराजांचं नामस्मरण करू शकता, एवढ्या गोष्टी करायला पाहिजे. कारण कसं राहील, स्वयंपाक घराच्या वरती ती पोटली तुम्ही ठेवणार बरोबर, तुम्ही खाली मंत्र म्हणायला पाहिजे आणि वरती पण मंत्र असेल, दोन्ही ठिकाणी मंत्र असतात. कोणाला दाखवायची नाही ती, आपण काय करतो हे कोणाला सांगायचं नाही. कोणी पोटली बांधली नाही बांधली कोणाला म्हणू नका. फक्त व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढं शेअर करा. विना खर्चिक उपाय आहे, याने काय होईल ते आता सांगतो. हा उपाय केल्याने काय होईल, घरामध्ये धनधान्याचं प्रमाण सुलभ राहील, घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल. खूप जण म्हणतात दादा आमच्या घरामध्ये अन्नच टिकत नाही, आम्ही काय करतो ते राहतच नाही, पैसाच राहत नाही, हे राहत नाही, ते राहत नाही, या गोष्टी सगळ्या राहील. मनामध्ये श्रद्धा असेल त्यांनीच हा उपाय करावा, ज्यांचा श्रद्धा नसेल त्यांनी उपाय करू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.